होते तुम्ही? हा शेवटचं दाखवतो म्हणला, त्याच्यानंतर दवाखानाच नाही करायचा आता. अच्छा, मग शेवटचं का सक्सेस झालं हा काय? कटोळ गोळ्या खाऊ म्हणलं तर शेवटचा उपचार आता. अच्छा, शेवटचं तुम्हाला दाखवून बघायचं ना, तर मग दाखवायचंच नाही कुठं? नाही नाही कटोळ्या लेकर लागली मग काही टायमात उभा राहून जेवलो लागत आहे. आठ काय दिवस करावं लागत आहे, उभा राहून जेवा जेवण टाइम पडत कधी कधी. उभं राहून जेवावं लागायचं पहिले. काय नाव तुमचं? विशाल बारीकराव तांबडे, कुठून आलात तुम्ही? भोकरदन तालुका केदारखेडा. केदारखेडचे का? हो बर. काय त्रास होता तुम्हाला? माझं कमरेचा प्रॉब्लेम होता, मी एम आर आय काढलेला होता, तर सरांनी नस दबलेली सांगितली ती. डॉक्टरांनी एम आर आय केल्यानंतर कुठं दाखवलं त्यापूर्वी? किती भरपूर दवाखाने दाखवली, पण मग काही आरामात नाही पडला, गोळ्या खाल्ल्या. गोळ्या खाल्ल्यावर काय कमी व्हायचं? तात्पुरता आराम पडला नाही म्हणून. बर, रिपोर्ट काढलो काही, सांगितलं काही? रिपोर्ट काढल्यानंतर त्यांनी त्या गाठ होती त्याच्यावरती ऑपरेशन करायला सांगितलं त्यांनी. मनकेच्या वरची गाठ. हो, नस कुठं दबलेली सांगितली ती? मनक्यात, पाचव्या सहाव्या मनक्यात. हा, पाचव्या सहाव्या मनक्यामध्ये कमरेला. हो बर. साधारण किती दिवसापासून त्रास होता? तो दीड वर्षापासून. दीड वर्षापासून. बर, काय त्रास होता पहिले? पहिला लय भरपूर त्रास, जेवता येत नव्हतं, लय कंबर दुखत आहे. जेवता यायचं म्हणजे? जेवण घालत होतं, बसत नव्हतं खाली. जेवायला खाली बसता येत नव्हतं, मांडी घालून. हा, बसल्यानंतर काय व्हायचं? कळ लागत आहे. कळ लागायचं तुम्ही? हा टाइम लय कळ लागली मग काही टायमात उभा राहून जेवलो लागत आहे. काय करावं लागत आहे? उभा राहून जेव जेवण टाइम पडत आहे कधी कधी. उभं राहून जेवावं लागायचं पहिले. काय व्हायचं? कळ लागत आहे कामराले जेवायला बसल्यानंतर. हो, मग काय करावं लागत आहे? उभं राहत काही वेळ, परत खाली बसायचं. खाली बसाय, परत उभी राहायचं. दस जम तस. अच्छा, तर आता आपण किती दिवस उपचार सांगितला तुम्हाला करायला? तुम्ही अगोदर आल्याने सांगितलं होतं 30 ते 40 दिवस लागेल म्हणे. हा, ठीक होण्यासाठी पूर्ण. तर तुम्हाला आता किती दिवस उपचार झाले आज? आज 8 दिवस म्हणून घ्या. हा, 8 दिवस. आज 8 दिवसात कसं वाटतं आता तुम्हाला? कमरेज कळ वगैरे कसं, बऱ्यापैकी कसं वाटतं? बऱ्यापैकी चांगला आराम वाटतो मला. चांगला आराम. काल आता फिरले तुम्ही, कसं वाटलं काल? काल तरी कळ लागलीच नाही, काल भरपूर भिनलो मी, बसलो बिसलो एक तासभर बसलो होतो, काही कळ लागलीच नाही काल. आपला ऍड्रेस कसा मिळाला आपला? मित्र होता. बर, आनंद शिंदे. आनंद शिंदे त्यांनी दिला होता आपला ऍड्रेस. त्याच्यासोबत गेलो होतो ते म्हणे जास्त वाटतं 8 दिवसाची उपचार आणि बरं वाटतं तुम्हाला मस्त. तुम्ही काय म्हटले होते पहिले की आता शेवटचंच काय म्हणे तुम्ही? कटोळ गोळ्या खाऊ म्हणलं तर शेवटचा उपचार आता. अच्छा, शेवटचं तुम्हाला दाखवून बघायचं ना, तर मग दाखवायचंच नाही कुठं? कटोळ्यास काम जाते गोळ्या खाऊन. तुम्ही शेवटचं दाखवतो म्हणला तर त्याच्यानंतर दवाखानाच नाही करायचं आता. अच्छा, मग शेवटचंच का हे झालं, सक्सेस झालं काय? शेवटचं आपल्याकडे दाखवलेलं सक्सेस झालं. बरं, ठीक आहे. तुम्हीच नाही, भरपूर पेशंट शेवटचंच येतात आपल्याकडे.